नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। राज्यात सध्या सर्वत्र परतीच्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय आणि या परतीच्या पावसाचा फटका पुणे शहराला देखील बसलाय। पुण्यात रात्री विजेच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली। नारायणपेठ, सदाशिवपेठ, स्वारगेट, नवीपेठ यासह कात्रज, कोंढवा आणि कर्वेनगर या उपनगरात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या। विव्यवाडी परिसरात तर ढगफुटीसारखा पाऊस झालाय। पुण्यामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळालं। दगडूशेठ मंदिरात देखील पाणी शिरलं आणि पावसाच्या या धुमाकूळामुळे जनजीवन विस्कळीत झालं आणि नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागलाय। कोंढवा खुर्द भाजी मंडई आणि मंगळवार पेठ तसंच सदा आनंद नगर मधून साचलेल्या पाण्यातून 12 जणांची सुटका करण्यात आली। दरम्यान पुण्यात आज आणि उद्या देखील गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। सध्या सर्वत्र परतीच्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय आणि आता ही दृश्य आपण पाहतोय। पावसामुळे पुणेकरांची दाणादाण उडाली आणि मध्यरात्री रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं। तर याच पावसामुळे अनेक गाड्यांचं देखील नुकसान झालेलं आहे। सखल भाग हे जलमय झाले, रस्ते देखील तुंबलेले पाहायला मिळाले। पुण्यामध्ये रात्रभर या परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, पुण्यामध्ये या परतीच्या पावसानं रात्रभर धुमाकूळ घातलेला आहे, आता पाणी ओसरलेलं आहे का? पाणी ओसरलेलं आहे, पण जी सखल भाग आहेत किंवा बेसमेंट एरिया असतील इमारतींचे किंवा ओढे नाले असतील तिथं अजूनही पाणी साचलेलं आहे। मी आता असाच एक भाग, आता आम्ही आहोत सोमरपेठ टिंबर मार्केटमध्ये। टिंबर मार्केटमधलं या बिल्डिंगचा खालचा बेसमेंटचा भाग आहे आणि फोर व्हीलर दिसते आपल्याला। आत्ता मी एक प्रातिनिधिक उदाहरण आहे, हे अजूनही पाण्याखाली आहे। आता हे पाणी उपसायचं कसं असा सगळा प्रश्न इथल्या स्थानिकांना पडलेला आहे। मला सांगा काका, रात्रभर तुम्ही पावसात जागे आहात, काय झालं रात्रभर? दीड वाजे आम्ही 4 वाजेपर्यंत इथंच आहे आणि पाणी काढत होतं, तरी पण ते निघत नाही आणि सगळी गाड्या गेलेली, 2 व्हीलर 4 व्हीलर सगळी गेलेली आतमध्ये पण आहेत। आणखीन कुठं कुठं पाणी घुसलं या भागात? नाही, ह्या भागात तर एवढंच आहे, इथं टिंबर मार्केटला होतं पूर्ण पाणी। काका कुठं कुठं पाणी घुसलं? सगळं अख्खा टिंबर मार्केटला पाणी भरलं आहे। प्रशासनाने कुठल्याही परिस्थितीत लक्ष द्यावं इथे एवढी विनंती आमची। कुणी आले का? हॅलो संदीप निश्चयावने जरा आपण कुणी आले की? सर माझं मोर्या कार्विन सेंटर दुकान आहे, पूर्ण पाणी असं भरलं ना की पूर्ण संपूर्ण आहे ना, संपूर्ण पाण्यामध्ये अख्खं दुकान भरलं। वड्यातलं रोडचं पाणी वड्यात व्हायला लागलं, एवढं दुकानामध्ये चालायला सुद्धा जागा नाही। मटेरियल तर इतकं वाहून गेलं, अप्रतिम वाहून गेलं। पहिल्यांदा झालं हो। किती वाजता पाऊस सुरू झाला? किती पाऊस? 9:30 सुरू झाला आणि 3 वाजता बंद झाला। खूप जोरदार होता, अख्ख्या भागात पाणी। हो, अख्ख्या भागात। तुमचं काय काय नुकसान झालं आतापर्यंत? आमचे गेले ना मटेरियल, आमच्या गाड्या आहेत टेम्पो, ते बी डुबले पाण्यात, सगळे डुबले। प्रशासनाचं कोणीच नाही आलं। म्हणजे प्राजक्त हे अशी ओरड आहे लोकांची, इथंच नाही सगळ्या पुण्यात पाणी भरलेलं आहे जिथे तिथे बसमेन, आणि अजून कुठेही प्रशासनाकडे कोणी आलेलं नाही, ह्या अशी तक्रार आहे लोकांची। बघूया आता तरी प्रशासन दखल घेईल आणि यांना मदत पोहोचेल, पण प्रशासन पण शेवटी माणसं आहेत। पण मुळात मुद्दा असा आहे, पाणी का भरतंय याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे। निश्चितच याचा विचार तर झालाच पाहिजे आणि पुण्यामध्ये पहिल्यांदाच खरं तर इतका मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। चंद्रकांत, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी। तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे आणि यामुळे आंबेगाव तालुक्यातील कळंबजवळ पुणे नाशिक महामार्ग हा पाण्याखाली गेला होता। पावसानं संपूर्ण महामार्ग पाण्याखाली गेल्यानं काही काळ वाहतूक थांबवण्यात आली होती। आंबेगावातली ही काही दृश्य आपण पाहतोय। आंबेगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि ठिकठिकाणी पाणीच पाणी साचलं होतं। कळंबजवळ महामार्गावर पाणीच पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। विजांच्या कडकडाटासह आंबेगाव परिसरात हा ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। दरम्यान पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील वाघाळे परिसराला वादळी वाऱ्यासह ढगफुटी सदृश्य पावसानं झोडपून काढलंय। या वादळी पावसानं ऊस शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय।
ऊस शेतीसह फळबागा जमीनदोस्त झालेले आहेत, तर सोयाबीन आणि तरकारी पिकांसह नवीन लागवड झालेल्या कांद्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सततच्या संततधार पावसानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सरकारनं नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे. ज्या ठिकाणी कधी पाणी नव्हतं त्या ठिकाणी पाणीचे लोटची लोट आढळले आणि वारं खैदान सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळं हा आमचा 2 एकर ऊस पूर्ण भुई सपाट आणि हा ऊस पण कामाला येणार नाही. हा ऊस पण हे 7 महिन्याचा इतकी परिस्थिती अवघड झाली की हा ऊस परत उठू शकत नाही, कारण 7 महिन्याचा ऊस कवळा ऊस आहे, उपसून टाकला आहे. आणि कांद्याची रोपं लावायला आली, कोणी लावली कोणी नाही लावली, त्या लावण्यासुद्धा उपयोग नाही आहे, तर ते पूर्ण वाहून नेलं. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रायचंद, शिरूर तालुक्यात देखील ढगफुटी सदृश पाऊस झाला, आता काय स्थिती आहे, शेतीची काय अवस्था झाली आहे? नक्कीच प्राजक्त, आपण पाहतोय रात्रीच्या पावसाने सर्वत्र हाहाकार झालाय. पुणे शहरात जसं प्रचंड व्यावसायिकांचं नुकसान झालं, तसंच पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर आंबेगाव आणि शिरूर परिसरामध्ये सुद्धा प्रचंड नुकसान झालंय. साखर कारखाने आता लवकरच सुरू होणार होते दिवाळीच्या तोंडावरती. तोडणीला आलेले जे ऊस आहेत हे ऊस भुईसपाट झालेले आहेत. बऱ्याच ठिकाणी सोयाबीनचं नुकसान आहे. सातगाव पठार जो महत्वाचा परिसर आहे, बटाट्याचा आगार म्हणून जी ओळख ज्या परिसराची आहे, काढणीला आलेला बटाटा बटाट्याच्या शेतामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे आणि काढलेला बटाटा सुद्धा यामुळे सडू लागलेला आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पिकांचं असेल किंवा रस्त्यांचं असेल असं प्रचंड नुकसान या परिसरात सर्वत्र झालेलं आहे प्राजक्त. बर, रायचंद धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तिकडे नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातलेला आहे. शिंगवे रायपूरसह इतर भागात मुसळधार पाऊस झाला आणि त्याचा फटका कांदा पिकाला मोठ्या प्रमाणात बसलाय. शेतात पाणी साचल्यामुळे इतर पिकांची देखील मोठी हानी झाली आहे आणि त्यामुळे आता शेतकरी हवालदिल झालाय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बब्बू शेख, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. बब्बू, कांदा पिकाचं मोठं नुकसान झालं असल्याचं पाहायला मिळत आहे, काय सविस्तर अपडेट? प्रजक्ता, गेल्या काही दिवसापासून चांदवडसह मनमाड मालेगाव या भागातनं म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाचा कहर सुरूच आहे. रोज मुसळधार पाऊस होत आहे आणि त्याच्यामुळे सर्वात जास्त फटका आता कांदा पिकाला बसलाय. कारण आता कांदा पीक लागवड सुरू होती, काही लोक काही शेतकऱ्यांनी 2 दिवसापूर्वी काही 4 दिवसापूर्वी कांदा लागवड केलेली होती, त्या शेतात पाणी तुंबल्यामुळे त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. कांदा रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि यासोबत इतर पिकांचे म्हणजे बाजरी मका गहू यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा फटका बसत असताना दुसरीकडे मात्र पंचनामे होत नाही, जे पंचनामे झालेले आहे त्यांची नुकसान मिळत नाही, त्याच्यामुळे शेतकरी हा मेटाकुटीस आलेला आहे. बर, बब्बू धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तिकडे पुरंदर मधील नाझरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि त्यामुळे धरणातून करहा नदीमध्ये सुरू असलेल्या पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. सध्या धरणातून 35,250 क्युसेक इतक्या दरानं करहा नदीत विसर्ग सुरू आहे. इकडे उस्मानाबाद मधील परंडातील सीना कोळेगाव या धरणातून गेल्या 15 दिवसातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या 22 दरवाजांपैकी 9 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. कायम दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात समाधानकारक पाऊस झालाय. जोरदार पावसामुळे नद्या आणि ओढे नाले भरून वाहू लागलेले आहेत. जत तालुक्याच्या पूर्व भागात असणारी बोर नदी दुथडी भरून वाहू लागली आहे, तर उत्तर भागातील कोरडा नदीलाही पूर आलाय. एकीकडे समाधानकारक पाऊस झाला असला तरी सुद्धा द्राक्ष डाळिंबांमध्ये त्यासह अन्य पिकांना देखील याचा फटका बसलाय. तिकडे नाशिकच्या सिन्नर शहरासह तालुक्यात पुन्हा मुसळधार पावसानं धुमाकूळ घातलेला आहे. मुसळधार पावसामुळे देव नदीसह तालुक्यातील अन्य नद्या आणि नाल्यांना पुन्हा एकदा पूर आलाय. तालुक्यातील अनेक पूल पुन्हा पुराच्या पाण्याखाली गेलेले आहेत आणि अनेक रस्ते देखील बंद झाले. ठिकठिकाणी शेतात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचल्यानं उभ्या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.
अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. लक्ष्मण, राज्यभरात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातलेला आहे, नाशिकमध्ये काय स्थिती आहे? परतीच्या पावसानं नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला मोठा फटका बसलेला आहे. यामध्ये विशेषतः सिन्नर, येवला आणि नांदगाव या तालुक्यांमध्ये पावसानं जोरदार जे आहे या ठिकाणचं नुकसान केलेलं आहे. जी माहिती समोर आलेली आहे त्या माहितीनुसार सिन्नरच्या काही भागांमध्ये अनेक नद्या नाले यांना मोठ्या प्रमाणात पूर आला होता, तर शेतामध्ये लावण्यात आलेली अनेक पिकं जी आहे, उभी पिकं जी आहे ती या जोरदार होऊन गेलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. तर नदीकाठच्या आणि नाल्याच्या बाजूची जी घरं आहेत त्यांचं देखील पडझड आणि अशी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. खरं तर परतीच्या पावसाचं प्रमाण जे आहे ते नेहमीपेक्षा यंदाच्या वर्षी अधिक प्रमाणात आहे. एकाच वेळेला तासा दोन तासामध्ये 70-80 मिलीमीटर पर्यंत पावसाची नोंद होऊ लागलेली आहे आणि त्यामुळे नद्या नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर येतोय, तर शेतामध्ये देखील पुराच्या पाण्यासारखं पाणी जे आहे ते वाहताना पाहायला मिळतोय. त्यामुळे शेतामधील झाडच नाही, पिकच नाही, तर माती देखील वाहून जाते. अशा प्रकारची भयानक परिस्थिती नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात या परतीच्या पावसानं निर्माण केली आहे. बर, लक्ष्मण धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. वळूयात पुढच्या बातमीकडे. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आलाय. शिरसाट यांना सोमवारी दुपारी हृदयविकाराचा सौम्य झटका आला, त्यानंतर त्यांच्यावर औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयामध्ये तातडीनं उपचार करण्यात आले. मात्र त्यानंतरही संजय शिरसाट यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्यानं आता त्यांना उपचारासाठी एअर अँब्युलन्सनं मुंबईला हलवण्यात आलेलं आहे. त्यांच्यावर मुंबईतल्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येणार आहेत. प्राथमिक माहितीनुसार गेल्या 2 दिवसांपासून संजय शिरसाट यांची प्रकृती बिघडली होती आणि काल दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी ढासळली. सध्या संजय शिरसाट यांची प्रकृती स्थिर आहे, मात्र खबरदारीचा उपाय म्हणून संजय शिरसाट यांना उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात संजय शिरसाट यांच्या भेटीसाठी रुग्णालयामध्ये जाणार असल्याची माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं पावित्र्य जपण्यात पुरातत्व विभागाची बेफिक्री ही बातमी काल न्यूज 18 लोकमतनं लावून धरली होती आणि या बातमीची दखल घेत किल्ले रायगडावर सुरक्षा चौकीची पर्यायी व्यवस्था करा असे निर्देश पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रशासनाला दिलेत. रायगड किल्ल्याची स्वच्छता राखणं आणि सुरक्षा चौकीसाठी पर्यायी जागा निवडण्याबाबत हे निर्देश देण्यात आलेले आहेत. किल्ले रायगडावर सुरक्षा रक्षकांकडून ओवरीचा वापर चौकीसारखा करणे, कपडे वाळवणं, तसंच स्वच्छतागृह उभारल्यानं बकालपणा आलाय असा आक्षेप इतिहास संशोधक आणि शिवप्रेमींनी नोंदवला होता. ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर आता 24 तासांच्या आत याबाबत पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. इंटरपोल संमेलनासाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दिल्लीतील प्रगती मैदानावर 90व्या इंटरपोल संमेलनाला सुरुवात होणार आहे. या संमेलनाला राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार आहेत आणि या संमेलनात 195 देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे रस्ता सुरक्षा विषयक उपाययोजना आणि सुधारित धोरण ठरवण्याबाबत बैठक झाली. यावेळी वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दंडाची कार्यवाही केली जाते, मात्र ज्या वाहन चालकांवर 5-6 वेळा दंडाची कारवाई झालेली आहे त्यांचा वाहन परवाना काही दिवस किंवा महिन्यांसाठी निलंबित करण्याची कारवाई करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिलेले आहेत. द्रुतगती महामार्गावर वेगानं मार्गिका बदलणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईसाठी पथक नेमण्यात यावं अशा सूचना देखील यावेळी देण्यात आलेल्या आहेत. तर या पथकाच्या माध्यमातून बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर नजर ठेवतानाच त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तर मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अशी मोहीम तातडीनं राबवण्याचे त्यांनी आदेश दिलेत. वरिष्ठ स्तरावर बैठक झाली, उपमुख्यमंत्री आणि आमचे संबंधित मंत्री आणि वरिष्ठ सगळे अधिकारी होते. यामध्ये जे या राज्यातले ब्लॅक स्पॉट असतील, अपघाताची ठिकाणं असतील, याच्यावर कायमस्वरूपी तोडगा उपाययोजना केली पाहिजे आणि हे ॲक्सिडेंट कसे थांबतील आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे रस्ते सुरक्षा सप्ताह होतो तो वर्षातून एकदा होतो, तर यामध्ये देखील 3 महिन्यांनी तो वर्षा रस्ता सुरक्षा अभियान जे आहे ते चाललं पाहिजे आणि जिथे जिथे अपघाताची ठिकाणं आहेत त्याच्यावर उपाय केले पाहिजे अशा अनेक याच्यावर चर्चा झाली.
ऍक्सिडेंट कमी करण्याकरता विविध प्रकारच्या उपाययोजनांवर आज चर्चा झालेली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवे सारख्या एक्सप्रेसवेवर आपल्याला विशेषता हे जे मोठी वाहन आहेत ही वाहन जी लेन सोडून चालतात त्याला इंटरसेप्ट करण्याकरता एक नवीन व्यवस्था करण्याचा विचार त्या ठिकाणी झालेला आहे। ड्रोन सर्व्हिलन्सचा देखील विचार त्या ठिकाणी झालेला आहे। राज्यातल्या सगळ्या महामार्गांवरचे ऍक्सिडेंट स्पॉट्स हे आयडेंटिफाय केले आहेत, ते ठीक करण्याचा प्रयत्न देखील येत्या काळामध्ये आम्ही करणार आहोत। असे अनेक निर्णय या बैठकीत झाले, त्याचा एक ऍक्शन प्लॅन देखील ठरलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 ऑक्टोबरला अयोध्येच्या दौऱ्यावर असणार आहेत। 23 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 च्या सुमारास पंतप्रधान मोदी अयोध्येला पोहोचतील। यानंतर पंतप्रधान रामलल्लाचं दर्शन घेतील, त्याचबरोबर राम मंदिर उभारणीच्या कामाचा आढावा देखील ते घेणार आहेत आणि त्यानंतर ते शरयू नदी आरती आणि दीपोत्सवाला हजेरी लावतील। यावेळी फटाक्यांची शानदार आतषबाजी देखील करण्यात येणार आहे। तर दिवाळीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्या नगरीमध्ये जाणार आहेत आणि श्रीरामाचं दर्शन यावेळी ते घेणार आहेत। शरयू नदी आरती आणि दीपोत्सवाला यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हजेरी लावणार आहेत। 23 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येमध्ये दाखल होतील आणि त्यानंतर ते श्रीरामांचं दर्शन घेतील, तसंच राम मंदिर उभारणीच्या कामाचा आढावा देखील ते घेणार आहेत। वळूयात पुढच्या बातमीकडे। भाडं नाकारणाऱ्या मुजोर रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर आता कारवाई होणार आहे, तसे आदेश शहरातील प्रत्येक वाहतूक विभागाला देण्यात आलेले आहेत। रिक्षा आणि टॅक्सी चालक हे लांब पल्ल्याचे भाडे मिळवण्यासाठी अनेकदा जवळचं भाडं नाकारत असल्याबाबत तक्रारी येतात, त्यामुळे भाडं नाकारणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कारवाई करण्याबाबतचे फलक रेल्वे आणि बस स्थानकाबाहेर दर्शनी भागावर लावण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। भाडे नाकारण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित रिक्षा आणि टॅक्सी चालक यांच्यावर मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे। आणि आता एक महत्वाची बातमी। मुंबई छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ आज 6 तास बंद राहणार आहे। धावपट्ट्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी विमानतळ सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे, त्यामुळे काही उड्डाणं रद्द करण्यात आलेली आहेत तर काहींचं वेळापत्रक बदलण्यात आलंय। देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज सुमारे 800 हून अधिक विमानांचं उड्डाण आणि आगमन होतं, त्यामुळे विमानतळाच्या धावपट्टींची वेळोवेळी दुरुस्ती होणं गरजेचं असतं आणि त्यानुसार धावपट्टींच्या दुरुस्तीसह एरोनॉटिकल ग्राउंड लाईट्स अद्ययावत करण्यात येणार आहेत। देशात पहिल्यांदाच मध्य प्रदेशात MBBSचं शिक्षण हिंदीतून दिलं जाणार आहे, यामुळे देशात क्रांती घडणार असं मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी व्यक्त केलंय। शहा यांच्या हस्ते या अभ्यासक्रमाच्या 3 हिंदी पुस्तकांचं प्रकाशन रविवारी भोपाळमध्ये करण्यात आलं। पाहूयात त्यासंदर्भातला हा रिपोर्ट। मध्य प्रदेशात MBBSचं शिक्षण हिंदीतून। आज का दिन उन बच्चों की जिंदगी में नया सवेरा लाने वाला है। देशात क्रांती घडणार। जब भी आने वाले दिनों में इतिहास लिखा जाएगा, आज के दिन को सुवर्ण के अक्षरों से लिखा जाएगा। अमित शहांचं वक्तव्य। बच्चे की मातृभाषा को अहमियत देकर बहुत बड़ा एक ऐतिहासिक निर्णय किया है। स्थानिक भाषेत वैद्यकीय शिक्षणाचा देशातील पहिलाच प्रयोग। मध्य प्रदेश सरकारनं सुरू केलेल्या हिंदी भाषेमधील MBBS अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांचं प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पार पडलं। तसंच अन्य 8 भाषांमध्ये वैद्यकीय आणि तंत्रशिक्षण देण्यावरही काम सुरू असल्याचं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। स्थानिक भाषेत वैद्यकीय शिक्षणाचा हा देशातील पहिलाच प्रयोग आहे। मेडिकल बायोकेमिस्ट्री, एनाटॉमी आणि मेडिकल फिजिओलॉजी या 3 विषयांच्या हिंदीतल्या पुस्तकांचं शहा यांनी प्रकाशन केलं। शिवराज सिंग सरकारने
देश में सबसे पहले मेडिकल की शिक्षा हिंदी में शुरू कर मोदी जी की इच्छा की पूर्ति की है मित्रों। ये नई शुरुआत आज मेडिकल की पढ़ाई हिंदी में शुरू हो रही है, कुछ समय में इंजीनियरिंग की पढ़ाई भी हिंदी में शुरू होगी और देश भर में 8 भाषाओं में इंजीनियरिंग के अभ्यासक्रम का अनुवाद शुरू हो चुका है। कुछ ही समय में देश के सारे विद्यार्थी अपनी मातृभाषा में टेक्निकल और मेडिकल एजुकेशन लेने की शुरुआत करेंगे। इंग्रजी येत नसल्याचा न्यूनगंड आता विद्यार्थ्यांना सतावणार नाही, ते आपल्या भाषेत अभिमानाने शिक्षण घेऊ शकतील असा विश्वास मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी व्यक्त केला। मेडिकल की पढ़ाई हिंदी में मध्य प्रदेश की धरती पर होगी। जो हिंदी माध्यम में पढ़ के मेडिकल कॉलेज में पहुंच तो जाते थे लेकिन अंग्रेजी के मकरजाल में ऐसे फंसते थे कि कई बार पास नहीं हो पाते थे, फर्स्ट सेमेस्टर में फेल होते थे, आगे कठिनाई होती थी, हीन भावना से ग्रसित होते थे। और मैं ऐसे बच्चों को भी जानता हूं जिन्हें अंग्रेजी के ना जानने के कारण प्रतिभा होते हुए भी मेडिकल की पढ़ाई छोड़ दी और कुछ तो आत्महत्या के कगार तक पहुंच गए। आज का दिन उन बच्चों की जिंदगी में नया सवेरा लाने वाला है। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या शिक्षण धोरणाला मध्य प्रदेशनं सर्वात आधी सत्यात उतरवलं। विचार करण्याची प्रक्रिया मातृभाषेत होत असते, संशोधन आपल्या भाषेत झालं तर भारतीय युवकही कुठे मागे पडणार नाहीत असं म्हटल्यास वावगं ठरू नये। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि आता बातमी कोल्हापुरातून। भारतातील सर्वात मोठं अंड कोल्हापुरात पाहायला मिळालं। हातकणंगले तालुक्यातील तळसंदे या गावातल्या दिलीप चव्हाण यांच्या पोल्ट्रीमध्ये हे अंड पाहायला मिळालं। त्यांनी हे देशातील सर्वात मोठं अंड असल्याचा दावा केलेला आहे। तर या अंड्याचं वजन जवळपास 210 ग्रॅम इतकं भरलंय। आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।